बुलेटिनची सुरुवात करू एका ब्रेकिंग बातमीनं. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी समीर वानखेडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली. वानखेडे कुटुंबावर नवाब मलिकांकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे. यावेळेला हलदर यांनी वानखेडे कुटुंबियांच्या जात प्रमाणपत्राच्या मूळ कागदपत्रांची पाहणी सुद्धा केली आहे. वानखेडेंवर जात लपवल्याचा आरोप झाल्यानंतर राष्ट्रीय मागासवर्ग आयोग वानखेडेंच्या बाजूने उभं राहिलंय. अरुण हलदर यांनी यावेळेला समीर वानखेडे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याशी सुद्धा चर्चा केली आहे. आमच्या कुटुंबाला त्रास होत असल्याची तक्रार वानखेडे कुटुंबियांनी अरुण हलदर यांच्याकडे केली होती. समीर जी की सेफ्टी और परिवार की सेफ्टी जरूर जोपड़ी में है. तीन लोग आए थे, वो घर की रेकी करके गए हैं कुछ दिन पहले. उनकी सीसीटीवी फुटेज भी हमने निकाली है, अब वो जरूर हम लोग पुलिस के सामने रखें. बहुत डेंजरस हैं और वो लोग क्या कर सकते हैं कुछ पता नहीं. मेरे घर पे मेरे बच्चे होते हैं और उनकी सेफ्टी, बिकॉज वो इतने छोटे हैं और घर पे स्टाफ होता है सिर्फ, कभी अगर मैं और समीर घर पे हैं भी नहीं तो उनकी जिम्मेदारी और उनकी सेफ्टी कौन देखेगा. तो इसलिए हम जरूर चाहते कि कुछ हो.